हॅलो, नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांना शुभ सकाळ. सुरुवात करते मॉर्निंगपासून, कारण की रुद्राला टिफिन द्यावा लागतो. तर हे ते पराठा बनवला आहे. पराठा बनवला आहे मेथी, पालक आणि बटाटा. त्याचा मिक्स पराठा असा बनवला आहे. मेथी कट करून टाकले, बाकी पालकची प्युरी आणि बटाटा उकडून घेतलेला. तर ही रेसिपी मी आधीच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे आत्ता शेअर केली नाही. तर हा माझा आजचा नाश्ता आहे, दोन पराठे आणि चहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या रोजच्या वापरात येणाऱ्या टिप्स पाहणार आहोत आणि माझं डेलीचं रुटीन. तर इथे आता माझा नाश्ता झाला आहे आणि मी लागले माझ्या सकाळच्या कामाला. तर आज ठरवलं आहे बाथरूम सगळं क्लीन करायचं आणि बाथरूममध्ये असणारी भांडी, कारण का खूप दिवस झालं त्याच्यावरून हात काही फिरवला नाही. तर आज ठरवलं आहे सगळं क्लीन करायचं. गरम पाणी घेते, काही थंड पाणी मी घेत नाही. गिझरवरती आहेच, त्याच्यामुळे ह्या रूममध्ये आल्यापासून हा एक फायदा झाला की इथे गिझर आहे आणि प्रत्येक कामाला मी गरम पाणी वापरत असते. तर आता बाळाचे अशी सोचे कपडे क्लीन करून घेतलेत आणि मग मशीनला लावेल मी. आता इथे बाळाची जर कपडे असले ना तर मी क्विक वॉश करते, म्हणजे पटकन कपडे वॉश होऊन निघतात. नाहीतर मग आमचे सगळ्यांचे कपडे असले की नॉर्मलवरती वेळसुद्धा लागतो, क्विक वॉशने कपडे पटकन होतात. आणि आता इथे मी डिटर्जंट लिक्विड घेतले, पावडरसुद्धा घेते आणि लिक्विडसुद्धा. पण आता फर्स्ट टाईम मी हे लिक्विड आणले तर मला इतकं काही बरं वाटलं नाही, पावडरच बरी वाटते. तर हे आता लिक्विड संपवण्याच्या मार्गावरती आहे. तर आता इथे मशीन लावले आणि बाकी मग आता पुढचे कामं. तर पुढचे कामं म्हणजे मला मी मगाशी सांगितलं टॉयलेट बाथरूम क्लीन करून घ्यायचं आहे. तर आता पहिलं बेसिन साफ करून घेते. मिररसुद्धा भरपूर खराब झाला आहे तर तोसुद्धा साफ करून घेते. आता ह्या रूमच्या टॉयलेट बाथरूमची क्लिनिंग मी पहिल्यांदाच करते, म्हणजे डीप क्लिनिंग. नाहीतर नॉर्मल असं पाणी मारून मी वॉश करून घेतच असते, पण ज्या टाईल्स वगैरे आहेत किंवा टॉयलेट बाथरूमचे दरवाजे, तर ते कधी वॉश नव्हते केले, ते आज करायचं ठरवलं आहे. पाण्यामध्ये काम वगैरे करायचं नव्हतं. डिलिव्हरी झाल्यानंतर सगळे बोलतात की पाण्यामध्ये काम नको करत जाऊ, पण आता झाले 2 महिने होऊन गेले तर आता घरातले आपले कामं तर आपल्याला करावी लागतातच. आणि तशी मी माझी काळजी घेते, जशी माझ्या परिवाराची काळजी घेत असते तशी मी माझीसुद्धा काळजी घेते. गरम पाण्याचा जास्त करून वापर करते. हे क्लिनिंग वगैरे काय करायचं असेल तर क्लिनिंग तर मी आत्ता आत्ता करायला लागले, 2 महिने काही केलं नव्हतं. सासूबाई होत्या किंवा माझी मम्मीसुद्धा सुरुवातीला होते. पण ही जी पाण्यातली भांडी असतात तर ती खराब होतात, म्हणजे टॉयलेट बाथरूममधली तर भांडी लवकर खराब होतात, चिकट होतात, मगा चिकट होतो. आता हा टप तर मी बाळाला आंघोळीला वापरते, मग तेच पाणी त्या टपामध्ये येतात. तर हा टप इतका चिकट झाला, खूप दिवस झाले मी नव्हता साफ केला. आणि बकेटसुद्धा एकदम पांढऱ्या पडतात बाहेरूनसुद्धा आणि आतूनसुद्धा, मग जरा साफ केल्यानंतर बऱ्या दिसतात. तर आता रोजच्या रोज तर वेळ नाही मिळत मला, वेळ काढायला काढू शकते पण बाकीचेसुद्धा कामं असतात. आता मी कामाचं नियोजन कसं करते, जर आज मी टॉयलेट बाथरूम साफ केला आहे तर उद्या काहीतरी कपाट वगैरे साफ करेल किंवा किचन, असं एक एक कामं करायला घेते. एकदम कोणतीही गोष्ट करायला घेत नाही. आता बाळ असल्यामुळं इतका वेळ नाही मिळत. बाळाला बघून घरातले बाकीची कामं करून रुद्रालासुद्धा स्कूलला जावं लागतं, मग तिला बघून हे बाकीच्या कामांचं नियोजन करते. तर आता इथे बकेट वगैरे क्लीन करून झालेत, फरशी वगैरे साफ करून घेते, टाईल्स वगैरे वरच्या साफ करून घेते. आणि मग आंघोळी तर सकाळीसुद्धा मी केली होती, कारण का मला सकाळी उठल्या आंघोळी लागते. उठल्या म्हणजे रुद्राचा टिफिन झाल्यानंतर, ते गेल्यानंतर चहा घ्यायला लागते, खायला लागतं, त्याच्यामुळे पहिली आंघोळी लागते. आंघोळी करूनच मी खाते. आणि आंघोळी झाली माझी आणि नंतर मग मी ठरवलं की हे क्लीन करायचं. भांडी सर्वी चिकट झाली होती म्हणून. तर आता हे सगळे काम झाल्यानंतर परत आंघोळी करते. आंघोळी झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी दुपारची. आणि अजून तरी बाळ झोपलं तर आता इथे माझ्या आंघोळी झाले, थोडीशी फ्रेश होते, केस वेंचरते, गुंता वगैरे काही असेल तर तो काढून टाकते. आणि केस आता अजून तरी इतके गळत नाहीत, आधी खूप गळायचे, पण डिलिव्हरी झाल्यानंतर बोलतात की काहींचे नाही गळत, काहींचे गळतात, पण माझे अजून तरी नाही गळत. आता बघू कधी गळायला लागत आहेत. ते झालेत एकदम पातळ, म्हटलं पुण्याला गेल्यानंतरच केसांची कटिंग करायची. इथे तर आता मला आयब्रो करायलासुद्धा वेळ नाही, बाहेर जाऊ शकत नाही बाळाला टाकून, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता गावी आल्यानंतरच. आणि आता इथे रुद्राचे पप्पा फळं वगैरे देऊन गेलेत, भाजी देऊन गेलेत, दुधाच्या पिशव्या देऊन गेलेत, तर ते व्यवस्थित ठेवते. दूध गरम करून घ्यायचं आहे, दहीसुद्धा लावायचं आहे, कारण की आता गरमी चालू झाली, त्याच्यामुळे रोजच्या रोज मी दही लावते. दूधसुद्धा भरपूर असतं, पण आता दूध प्यायला इच्छा होत नाही. गरमीच्या टायमाला जास्त करून दही किंवा ताक असं खाण्याची इच्छा असते, पण आता सगळेजणं खातातसुद्धा, रुद्रासुद्धा दही वगैरे खाते, त्याच्यामुळे मग लावते. एक एक लिटरचं मी दही लावत असते आणि सगळेजणं साखर टाकून दुपारच्या टायमाला खातात.
आता जे आधीचं दूध होतं तर त्याचं दही लावायचं आहे. आणि जी निघणारी साया असते तर तीसुद्धा मी ज्यावेळेस दही लावते त्या दुधामध्येच टाकते. ती दह्यामध्ये बरी लागते, असे खायला मला काही अजिबात आवडत नाही ती, आणि टाकूनसुद्धा देऊ शकत नाही. आणि आता भाजीची तयारी, तर मेथी आणली, आणि मेथी आणली की एक दोन दिवसामध्ये आता पिवळी पडायला लागते. खाऊन खाऊन मला आता कंटाळासुद्धा आला आहे. भरपूर मेथीची भाजी खाल्ली. रुद्रच्या पप्पांना भाजी आणायला सांगितली की त्याच्यामध्ये मेथीची भाजी आवर्जून आणतात, कारण का खायची डिलिव्हरी झाल्यानंतर खायची असते म्हणून. पण आत्ता मला भरपूर कंटाळा आला, आता सांगेल की नका आणत जाऊ म्हणून. तर आता भाजी धुवून घेते. जर ह्या अशा पालेभाज्या असतील ना तर मोठं भांडंच घ्यायचं भाज्या वॉश करायला. मग जी काही माती असते तर ती निघून जाते, नाही तर छोटं भांडं घेतलं की मग व्यवस्थित धुतासुद्धा येत नाही. दोन तीन वेळा धुवून घेते आणि मग भाजीला फोडणी. तर नॉर्मल कांदा, हिरवी मिरची, थोडीशी लसूण टेचून टाकली तर त्याची फोडणी. आता इथे भाजी झाली धुवून, आणि दूधसुद्धा थोडंसं कोमट झालं, म्हणजे एकदम कडकडीत गरम दुधाचं दही नाही लावायचं. नॉर्मल, जास्तसुद्धा थंड होऊन नाही द्यायचं, नाहीतर मग त्या दह्याचं पाणी पाणी होतं. थोडं गरमच पाहिजे. आणि दही घ्यायचं थोडंसं फेटून त्याला लावायचं, तर एकदम मस्त घट्ट दही होतं. आणि आता गरमीमध्ये 4 ते 5 तासामध्ये मस्त दही जमतं आहे. तर मी गरमीमध्ये जास्त वेळ दही काही ठेवत नाही, म्हणजे 4 ते 5 तासामध्ये झाल्यानंतर लगेच फ्रीजला ठेवते, नाहीतर इतकं आंबट होतं. आणि दही आंबट झालं की कोणी खात नाही. आणि कढीसुद्धा बनवली तरी त्याची आंबटच होते, त्याच्यामुळे मग हे मी लक्षात ठेवते, 4-5 तासामध्ये लगेच फ्रीजला ठेवते. आता पुढची तयारी, बाकीचा स्वयंपाक व्हायचा आहेच, पण चपातीला पीठ मळून ठेवते. 15 मिनटं किंवा अर्धा तास मळून ठेवलं की चपाती चांगली मऊ येते. आणि चपाती तर मी रुद्रा किंवा रुद्राचे पप्पा यायच्या टायमाला, दोघांचा टाईम एकच आहे येण्याचा, तर त्याच टायमाला बनवायला घेते गरम गरम. आता इथेसुद्धा ना पीठ मळायला मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे पटापट पीठसुद्धा मळता येतं आणि बाजूलासुद्धा पीठ सांडलं जात नाही, त्याच्यामुळे मोठं भांडं घेऊनच पीठ मळायचं. तर आता 15 ते 20 मिनटं नाहीतर अर्धा तास असं ठेवते. आता दुधाच्या पिशव्या सकाळपासून किचनवरती पडलेल्या आहेत, तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही म्हणत असं नाही दूध का बाहेर ठेवलं, तर दूधसुद्धा गरम करायला ठेवते. भरपूर दूध घरामध्ये जमलं आहे. तर बाकीच्या दुधाचं पनीरसुद्धा बनवायचं आहे, तर म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करेल. कारण का मागच्या वेळेस मी व्हिडिओ टाकला होता तर खूप जणांच्या कमेंट आलेल्या की आमचं इतकं पनीर नाही बनत, तो दाखवलं त्याच्यामध्ये भरपूर पनीर बनलेलं. तर दुधावरतीसुद्धा अवलंबून असतं, जर चांगलं मलईचं दूध असेल तर त्याचं पनीर चांगलं बनतं. आता काम करत करत बाळालासुद्धा मी बघते, तर ते हलतो आहे, तो चावल थोडीशी जाणवते उठण्याची. तर पटकन आता हे भाजीला फोडणी देऊन घेते. मेथीची भाजी धुवून झाल्यानंतर नितळत ठेवायची, म्हणजे त्यातील जे काही पाणी असतं तर ते निघून जातं. आणि आता कांदा कट करून घेते फोडणीला. नॉर्मल जसं मगाशी बोलले की हिरवी मिरची, कांदा, लसूण ठेचून त्याची फोडणी देते. आणि जर खोबरं असेल, ओलं खोबरं, तर ते टाकते. आणि ते नसेल तर मग तिळकूट किंवा शेंगदाण्याचा कूट भाजीला टाकते, त्याच्याने सुद्धा भाजी छान होते. ओलं खोबरं जर मेथीच्या भाजीला असेल तर मी अशी भाजी नाही बनवत. मग ओलं खोबरं घ्यायचं, लसूण घ्यायची, हिरवी मिरची घ्यायची, मिक्सरला भरभरीत असं हे करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं आणि ती फोडणीला द्यायची आणि त्याच्यात भाजी बनवायची. तर तीसुद्धा भाजी छान लागते. पण आता ओलं खोबरं नसल्यामुळे मग अशी नॉर्मल. आणि शेंगा टाकून डाळ बनवायची आहे, तर इथे शेंगा कट करून घेते. आता इथल्या शेंगा इतक्या काही खास लागत नाही जितक्या आपल्याकडे. भाजी इकडची कोणतीच चांगली इतकी लागत नाही, पण ज्या आता सीझनवाईज भाज्या येतात तर त्या आम्ही आणतो आणि खातो. शेंगांची डाळ बनवायची असेल तर त्याच्यामध्ये तुरीची डाळ घ्यायची, तर ती शिजवून घेतले. आणि ह्या डाळीला लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता त्याची फोडणी द्यायची. छान बनते डाळ. शेंग टाकलेली डाळ सगळ्यांना आवडते. आता शेंगांचा सीझन आहे म्हटल्यानंतर आता रोज घरामध्ये शेंगा येणारच. आणि फळंसुद्धा असेच किचनवरती पडले तर ते सुद्धा व्यवस्थित ठेवायचे आहे. तिथे जागा भरपूर कमी आहे, कुठं ठेवायचा हा प्रश्न पडतो. दोनच रूम आणि एक किचन दिला आहे फक्त. आता इथे घेते डाळीला फोडणी देऊन. टोमॅटो कट करून घेतले, लसूण ठेचून घेतले आणि पातेलं ठेवले. कढीपत्ता नाही आहे सध्या, त्याच्यामुळे आता असंच स्वयंपाक बनवते. कधी इथे कढीपत्ता मिळतो तर कधी मिळत नाही, पण मला स्वयंपाकामध्ये कढीपत्ता जास्त आवडतो. पण इथे नाही मिळत जसा आपल्याकडे मिळतो तसा. आता डाळीला घेतली फोडणी देऊन, दूध गरम करायला ठेवले, भाजी झाले. बरीच कामं मी करून घेतलेत. अजून बाळा माझं झोपलंय, नाही तर जाऊन बघते. आवाज तर येतो आहे मगच बसून हलण्याचा. त्याला पोटावरती झोपवते, पोटावरती झोपवलं की त्याला थोडं बरं वाटतं आणि चांगला झोपतोसुद्धा. तर आता त्याला घेते, दूध वगैरे पाजते, थोडंसं खेळवते
आणि ज्यावेळेस रुद्राचे पप्पा किंवा रुद्रा यायला जाईल त्यावेळेस मग चपात्या वगैरे बनवायला घेईन. थोडा वेळ आता इथे मी बाळाशी खेळले, त्याला छान मस्त खेळवलं आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या. तर आता जेवण वाढायला घेते. सगळेजणं आलेत घरामध्ये, रुद्र आले, रुद्राचे पप्पा आले, स्वयंपाकसुद्धा माझा इथे बनवून झाला आहे, ताकसुद्धा बनवलं आहे. तर इथे पाहू शकता शेंगा टाकून डाळ बनवले, चपात्या भरपूर तूप लावून चपात्या बनवतात आणि इथे मेथीची भाजी ताक. तर आजचा दुपारचा स्वयंपाक आमचा हा आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.